सतत दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कर्जत तालुक्यातील नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत अनेक सखल भागात पाणी साचले असून अनेक सोसायटीमध्ये पाणी घुसले आहे तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कर्जत तालुक्यातील नेरळ कळंब राज्यमार्गावरील नेरळ दहिवली पुलावरून पाणी गेल्याने सुमारे चाळीस गावांचा संपर्क तुटला असून पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे सर्वत्र दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे अशातच तालुक्यातील अनेक पुलांवरून पाणी गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे नेरळ कळंब राज्यमार्गावरील नेरळ दहिवली पूल कमी उंचीचा असल्याने या पुलावरून दरवर्षी पाणी जातो आणि अनेक गावांचा संपर्क तुटतो बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून या पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे परिसरातील गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जयेश जाधव लोकशासन न्यूज कर्जत